नमस्कार, मी प्रमिला। तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। अतिशय कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीमध्ये पॅच डिझाईन कशी बनवायची ते बघणार आहोत, काट आणि साडीचा कपडा वापरून। तर हाईट या ठिकाणी घेतलेली आहे 14 इंच, त्यानंतर घडी आहे 10 इंचाची, त्यानंतर 25 आहे मोंढा, त्यानंतर शोल्डर आहे 2.25 आणि 5.25 इंच। साईज कोणती असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता। 9 इंच 2.25 आणि चौकोन करायचा आहे। इथे गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। त्यानंतर बघा, आता आपल्याला पॅच करण्यासाठी आपण 3 इंच वर खूण केली आणि थोडासा फुगीर आकार इथे पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्या 3 ला मिळवायचं आहे 4.25 इंच। आता खाली बघा, इथे 1.5 इंच मध्यवर्ती मी खूण करून घेतली आणि थोडासा आकार फुगीर आणि जसा आपल्याला गळ्याचा आकार दिला तसा वरचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता जसा गळा आहे तसा आपण कट करणार आहोत। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला गळा दिसेल। आता इथे कॅनव्हस पेपर लागणार आहे, पूर्ण कॅनव्हस पेपर घ्यायचं म्हणजे जशी बाजू आहे आपली तशी पूर्ण शोल्डरपासून कमरेपर्यंत। तर बंद बाजूचा कॅनव्हस पेपर घेतला आणि त्यावरती तो ठेवायचा आहे। जसा गळा आहे तसा आपण तो आखून घ्यायचा आहे। त्यानंतर जो कडेचा आकार आहे तोही आपण या ठिकाणी आखून घ्यायचा आहे। साईडचा भाग पण आता कट करायचा आहे। तर अशा पद्धतीने हा आपला डिझाईनचा पॅच तयार होईल। काठाचा आपण इथे वापर करणार आहोत। आता जो काठ आहे तो आपला कमी आहे म्हणजे आपल्याला थोडासा जोड या ठिकाणी द्यावा लागणार आहे। तर जेवढा काठ आपला लागेल तेवढंच घ्यायचं आहे आणि बाकीचा कट करायचा आहे। जो बाकीचा उरलेला काठ आहे तो आपण इथे जोड देण्यासाठी वापरणार आहोत। तर सुईचा भाग ठेवला तिन्ही बाजू, वरचा भाग दुमडलाय आणि खालच्या बाजूवर तो फक्त ठेवलाय आणि शिलाई केली। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये जोड कसा द्यायचा तेही तुम्हाला मी दाखवते। तर बघा काय केले, फक्त काठ दुमडला आणि खालच्या काठावरती तो फक्त ठेवला आणि शिलाई करायची। तर अशा पद्धतीने काठ आपला जोडला जाईल। आता जो आपला आकार आहे तो आपण यावरती ठेवूया कॅनव्हस पेपरचा आणि जसा आकार आहे तसा आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायचा आहे। त्यानंतर कडेलाही शिलाई करून घ्यायची म्हणजे जो कॅनव्हस पेपरचा आपला पॅच आहे तो तसाच आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायचा आहे आणि बाकीचा जो कपडा आहे तो आपल्याला काठाचा कट करायचा असतो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पूर्ण शिलाई करून घेतली। आता जो काठ आहे तो आपण कट करणार आहोत, तो बाहेरचाही काठ आपण कट करणार आहोत, फक्त थोडासा जास्त या ठिकाणी आपण ठेवलाय, बाकीचा कट करायचा। त्यानंतर आतला जो काठाचा भाग आहे तोही कट करायचा। थोडीशी तिरकी कातर या ठिकाणी, कारण इथे आपल्याला दुमडायचं आहे। जेव्हा तुम्हाला दुमडायचं आहे तेव्हा तुम्ही तिरकी कातर घेत चला तर छान फिनिशिंग येते आणि सहजपणे दुमडला जातो। आता इथे थोडंसं दुमडायचं आहे। तर आपण दुमडलंय, बघा किती छान असा आकार आलाय या ठिकाणी। दुसऱ्या बाजूचा पण सेम त्याच पद्धतीने दुमडायचंय। इथे आपलं दुमडून झालंय आणि तयारही झालंय पॅच। आता आपल्याला जो गळ्याचा भाग आहे आणि अस्तरचा भाग आहे तो एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे। त्यानंतर मोंढ्याला पण शिलाई, त्यानंतर खालच्या बाजूला पण शिलाई। म्हणजे पूर्ण अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे।
तर या ठिकाणी शिलाई झाली पूर्ण ब्लाउज आणि अस्तरच्या कपड्याला. आता जो आतला पॅच आहे, काठाचा पॅच आहे, तो आतल्या बाजूने ठेवायचा आहे आणि बरोबर जसा गळा आहे तशी आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची. तर जो काठाचा पॅच आहे तो आतल्या बाजूने आपण व्यवस्थित ठेवा, खालचा पण गळा व्यवस्थित चेक करा. आता तिरकी कातर, प्रत्येक ठिकाणी तिरकी कातर द्यायची आहे आणि जिथे कोण आहे तिथे थोडीशी जास्त दिली. आता तिरकी कातर दिल्यानंतर पुन्हा आपण थोडासा कपडा या ठिकाणी कट करणार आहोत. जेव्हा आपल्याला दुमडायचा आहे तेव्हा आपण तिरकी कातर देत चला आणि थोडासा कपडा कट करत चला, जेणेकरून जी फिनिशिंग छान येते, खूप मस्त असा हा दुमडला पण जातो आणि छान पण दिसतो. आता बघा, दुमडल्यानंतर पूर्ण प्लेन झाला आहे आणि त्यावरती आपण देणार आहोत शिलाई. पूर्ण प्लेन करायचं आहे व्यवस्थित पानाचा आकार. कोणा पण छान आलाय, पूर्ण प्लेन करा आणि मग त्यावरती आपण ही शिलाई घेणार आहोत. खालचा पण कपडा व्यवस्थित बघत चालायचा आहे, कधी कधी बाहेर येतो तो, तर व्यवस्थित प्लेन करा. तर शिलाई झाली, आता आपल्याला बाहेरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची. आता कडेला पूर्ण शिलाई करून घ्यायची. थोडासा कपडा खालचा आहे तो एकसारखा कट केलाय. छान अशी या ठिकाणी डिझाईन तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे कमरेचा टक्स घ्यायचा आहे. बघा, साधारणतः 3 ते 3.5 इंचाचा टक्स तुम्ही इथे घेऊ शकता. गळ्यापासून 2 इंचाचं अंतर किंवा 3 बोटाचं अंतर ठेवून तुम्ही हा टक्स घेऊ शकता. 3-3.5 इंचाचा टक्स पुष्कळ होतो. त्यानंतर आता कमरपट्टी लावण्यापूर्वी आता आपल्याला पॅच बनवायचा आहे. मधला साडीच्या कपड्याचा पॅच बनवायचा आहे, तर आपल्याला ठेवून घेऊया 1-1 इंच. आपण जास्त ठेवले आणि बाकीचा तेवढा कपडा कट केला. तर दोन्ही बाजूला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. आता सुईचा कपडा बाहेर घ्यायचा आहे व्यवस्थित. मधोमध आपण इथे बनवणार आहोत बटरफ्लायचं फूल अतिशय सोप्या पद्धतीमध्ये. बघा, इथे आता चून घ्यायची आपल्याला. तर इथे शिलाई करून घेणार आहोत आपण मध्यवर्ती. कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता, काठाच्या छान दिसणार आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही पॅच डिझाईन बनली जाते. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. मधोमध आपण चून घेतली आणि बरोबर सेंटर तिथे ठेवून आपण ही शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा पॅच आपला मधला लागला जाईल. आता इथे आपण गोल्डनची एकदम बारीक अशी लेस लावून घेणार आहोत. तुम्हाला जर प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन ठेवू शकता, किंवा तुम्हाला लेस लावायची तर तुम्ही लेस लावू शकता. तर या ठिकाणी एकदम बारीक अशी ही लेस आहे गोल्डनची, तर ती या ठिकाणी मी वापरलेली आहे. छान सगळं तयार आहे. आता कडेला आपण करणार आहोत लेसचीच डिझाईन, म्हणजे लेसच लावून घेणार आहोत. तर तुम्हाला इथे प्लेन ठेवायचं तर प्लेन ठेवू शकता, किंवा लेस लावायची तर तुम्ही लेस लावू शकता. इथे साडीचा कलर वापरला आहे मी लेसचा, तुम्हाला हवी ती लेस तुम्ही इथे वापरू शकता. दोन्ही बाजूला लेस लावून घ्यायची. त्यानंतर कमरपट्टी, साधारणतः 1.5 इंचाची कमरपट्टी सुईच्या बाजूने ठेवली, 1/2 इंचाची शिलाई. त्यानंतर तिरकी कातर, समोर कमरपट्टी घेऊन दाबटी, थोडस पुन्हा दुमडलंय,
मधोमध 5 नंबरची शिलाई तर इथे नाडी घेतलेली आहे आणि ही पॅच आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. छान दिसतात. तुम्ही पॅच लावा, बटन लावा, तुम्हाला हवं ते तुम्ही लावू शकता. आता इथे आपण नाडी करणार, नाडी जी घेतली त्याचं फूल करणार आहोत, म्हणजे लटकण या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे. तर त्रिकोणमध्ये शिलाई न घेता मी एक फक्त तिरकी लाईन दिली आणि छान असं हे फूल आपल्या या ठिकाणी तयार झाले. पुन्हा बघा काय करायचं आहे, फक्त चौकोन करायचं आहे. चौकोन करा आणि त्याचा त्रिकोण करा, त्यानंतर मधोमध नाडी ठेवून फक्त तिरकी एक लाईन आपल्याला शिलाईची या ठिकाणी द्यायची आहे. छान असं हे फूल तयार होतं. थोडंसं अंतर ठेवा म्हणजे जे वरचं फूल आहे ते त्यावरती छान दिसतं. अशा पद्धतीने हे सुंदर असं लटकण आपलं तयार झाले. दोन्ही लटकण आपल्याला ह्याच पद्धतीने बनवायचे. आता शोल्डरपासून 3 इंचाचं अंतर आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आणि मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये ही शिलाई आपल्याला करायची आहे. एकदम पॅकमध्ये ही शिलाई करून घ्यायची. तर अशा पद्धतीने छान आणि सुंदर पॅच डिझाईन आपला तयार आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशाच व्हिडिओ बघत चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर सुंदर आणि सोपा पॅच डिझाईन या ठिकाणी आपला तयार आहे. नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.